मनी ट्रॅप प्रकरणाच्या कारवाईचा पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी झाडाझडती घेतली. त्यानंतर सायबर सेल मध्ये कार्यरत सहायक निरीक्षक व दोन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. सायबर सेल प्रभारी म्हणून कार्यरत असलेले सहायक निरीक्षक अमोल पुरी, जमादार गजानन डोंगरे, विशाल भगत यांना सायबर सेल मधून उचलण्यात आले आहे. अमोल पुरी यांना नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले आहे. तर गजानन डोंगरे यांना वडगाव जंगल पोलीस ठाणे, विशाल भगत यांना लाडखेड पोलीस ठाण्यात तात्पुरत्या स्वरूपात कर्तव्यात संलग्न करण्यात आले. आस्थापना मंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलात पोलीस अधीक्षकांच्या विश्वासात असलेल्यांवर सातत्याने कारवाईचा बडगा उचलला जात आहे. यापूर्वी वणी ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्यावर कारवाई झाली. त्यांना वणीतून पुन्हा वाहतूक शाखेत आणले. तेथेही पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने अवैध धंद्यावर केलेली कारवाई कारणीभूत ठरली होती. सायबर सेलमध्ये राहून गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना गुरुवारी हलविण्यात आले. त्यामागे पोलीस उपमहानिरीक्षकांची झाडाझडती बैठक कारणीभूत असल्याचा सूर आले.